कोरोनाच्या कालावधीत मुलांचं शैक्षणिक नुकसान झालंय, चिंता करू नका, सक्षम पर्याय आम्ही आहोत. शेकडो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत 10वीच्या 100% निकालाची परंपरा जपणारी आता 4थी ते 12वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल 98 90 10 19 10 96 23 55 55 71. मशिदीवरील भोंग्यांना परवाना मागितला जात आहे. यावरून प्रहार संघटना आक्रमक झाली असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सोलापूर महानगरपालिकेकडून मशिदीवरील भोंग्यांना परवानगी देण्यासाठी बांधकाम परवान्याची मागणी करण्यात येत आहे. यावत प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून 100-200 वर्षाखालील बांधलेल्या मशिदीचे परवाने आणायचे कुठून असा सवाल प्रहार संघटनेचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष खालिद मणियार यांनी निवेदनाद्वारे विचारला असून येत्या 20 तारखेला महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. आज मान्य कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देण्यात आलं आहे की सर्व आपले जे सोलापूर शहरामध्ये जे स्पीकर बंद करण्याचं परमिशन जे आपले बंद करण्याचे निर्णय घेतले शासनाने, त्या संदर्भात मी निवेदन देण्यात आलंय की बाबा सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहे 10 ते 6 वाजेपर्यंत त्यांना परमिशन देण्यात यावी. असं न करता आपले महानगरपालिका आयुक्त बांधकाम परमिशन मागतात. बांधकाम परमिशन कोर्टाच्या पेक्षा मोठे झाले असं वाटतं आम्हाला. सुप्रीम कोर्टाचे मोठे कोर्ट असं म्हणतं की रात्री 10 ते 10:30 वाजेपर्यंत चालू करा. जे ऐतिहासिक मशिदी आहेत, मंदिर आहेत, जे ब्रिटिश काळी मशिदी आहेत, त्या संदर्भात कुठलेही बांधकाम परमिशन लागत नाही. तेव्हा महापालिका बंद होती, बांधकाम परमिशन काढायची गोष्टच नाही. तर असे अडमूड धोरण तोडून फक्त फिरवाफिरी करत आहे. मध्यंतरी आपले जे झेरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आहे, तिकडे काही ट्रस्टी लोक भेटण्यासाठी गेले होते त्यांना की साहेब आम्हाला परमिशन कधी भेटणार, तुम्ही बाहेर चला, मला विचारू नका, तुम्ही सीबी साहेबांना विचार. असे आरमोड धोरण पोलीस लोक करत आहे. त्यांना हात जोडून विनंती आहे, बाबा ते काही गुन्हेगार नाही, त्यांना चांगली वागणूक द्या. त्यांना सांगा की बाबा तुम्ही बांधकाम परमिशनला या ना, जे तुमचे गायडन्स आहे त्या गायडन्स बाबा समजावून सांगा. असं न करता तुम्ही धंदाशाही चालू केले तसं आम्ही प्रहार संघटना सहन करणार नाही. जे तुम्ही ते आता ते महानगरपालिका आयुक्त जे ठाकूरगीत चालली आहे ते ठाकूरगीत आम्ही खपवून घेणार नाही. बांधकाम परमिशन आठ तुम्ही काढून ठेवा आणि तात्काळ त्यांना परमिशन लगेच द्या. अन्यथा प्रहार संघटनाच्या वतीने आम्ही 20 तारखेला रस्त्यावर उतरू. शुक्रवारी 20 तारखे शुक्रवारी सकाळी 11 वाजता आपले आपले छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन चौकातनं हार अर्पण करून त्यांना आम्ही तिकडनं रॅली काढणार आहोत. तिकडनं महानगरपालिका चलो जाओ आयुक्त म्हणून असं आम्ही रॅली काढणार शांतपणे. सर्व हिंदू धर्मीय लोकांना मी विनंती करू जास्तीत जास्त संख्येने तुम्ही शुक्रवारी 11 वाजता रंगभवन चौकात उपस्थित राहा. एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.